परम गौरव ने तुमचे कुठे आहे कुठे आपण इथे समनापूर या ठिकाणी आलोय कुठे ट्रेडर्स सुखीवाडी या सुखीवाडी मध्ये मोडते हे आणि या ठिकाणी कुठे ट्रेडर्स या ठिकाणी इथे आलोय आपण आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की गोडाऊन मध्ये इथे घर आहे आणि या घरामध्ये एक साप आहे त्या ठिकाणी बिनविषय वर्ग मधला हा साप आहे विषय वर्गाचा हा साप नाहीये याला धावण असं म्हणतात किंवा याला रॅटसेक म्हणतात आणि या ठिकाणी जो विषय प्रकारचा दर्प येतोय त्याच्यामुळे उंदराचं प्रमाण या ठिकाणी जास्त असणार आहे आणि उंदीर खाण्यासाठी हा साप या ठिकाणी आलेला आहे याला आपण सुरक्षित ताब्यामध्ये घेतलंय आणि थोड्या वेळामध्ये आपण पुन्हा त्याला निसर्गामध्ये सोडून देऊ या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हा धावण साप आहे आणि या धावण सापाची ओळखण्याची एक चांगली खूण या ठिकाणी आपल्याला दिसते की बरोबर या सापाच्या डोळ्याखाली आपण जर पाहिलं ते इथे उभ्या काढ्याशी आपल्याला दिसतात स्पष्टपणे याच्यावरनं आपलं तो धावण साप आहे ओळखू येतं हा बिनविषर वर्गातला साप आहे परंतु हा साप साधारणपणे जर मोठा झाला तर 14 फुटापर्यंत याची लांबी होऊ शकते असे मोठे वाढणारे साप असतात आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद करतो आहे की याला जास्त उंदीरच आवडतात आणि या ठिकाणी जो विशिष्ट दर्प येतो आहे उंदरांचं प्रमाण जास्त आहे म्हणून या ठिकाणी तो साप आलेला होता याला सुरक्षित आपण ताब्यामध्ये घेत आहोत आणि पुन्हा त्याला आपण थोड्या वेळामध्ये निसर्गामध्ये सोडून देऊ माझं नाव सुनील कुटे माझा कुटे ट्रेडर्स या नावाने बिझनेस आहे दुकान तिथं आमच्या गोडाऊनमध्ये जे कामगार राहतात त्यांच्या घरामध्ये हा सर्प आम्हाला दिसला तर आम्ही गिरी सरांना त्वरित कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना इथं बोलवलं ते 10 मिनिटाच्या टायमिंगमध्ये इथं पोहोचले आणि तो सर्प पकडल्यात गेला इथं उंदरांचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो साप इथं आला असं त्यांचं म्हणणं आहे आल्याबद्दल पकडल्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण कुटे ट्रेडर्स या ठिकाणी त्यांचं गोडाऊन होतं ते छोट्याशा घरामध्ये जो धामण साप आपण पकडला होता याला आपण नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत.